नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 साली सामान्य अध्ययन पेपर एक इतिहास या विषयाचे आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर चला चालू करूया। प्रश्न क्रमांक एक, 1919 कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा टिंबटिंब या दोघांची नियुक्ती केली गेली। पर्याय उत्तर आहेत एक वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे, किसन फांगोजी, दोन नंबर पर्याय आहे किसन फांगोजी बंदसोडे व विठ्ठल रामजी शिंदे, तीन नंबर पर्याय आहे गवई व कालीचरण नंदागवळी आणि चार नंबर पर्याय आहे बाबासाहेब आंबेडकर व श्रीपाद महादेव मोटे। तर याचं बरोबर उत्तर आहे तीन नंबर पर्याय गवई व कालीचरण नंदागवळी। मित्रांनो प्रश्न काय विचारलाय, तर 1919 कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा टिंबटिंब आणि टिंबटिंब या दोघांची नियुक्ती केली गेली। तर बरोबर पर्याय आहे तीन नंबर। आणि मित्रांनो आपण 23 डिसेंबर 1919 रोजी जो माउंटफर्ट चेंपर्ट्स कायदा सुधारणा कायदा झालेला आहे त्या कायद्याविषयी आपण इथं थोडक्यात बघूया। माउंटफर्ट चेंपर्ट सुधारणा कायद्याने प्रांतात द्विदल शासन पद्धती अंमलात आली, त्याच्यामध्ये कनिष्ठ सभागृह त्याच्यामध्ये 145 सभासद आणि त्यांची जी नियुक्ती होती ती 41 जण म्हणजे 41 सभासद हे सरकार नियुक्त होते, 104 जण म्हणजे 104 सभासद प्रांतामधून आलेले लोकनियुक्तांपैकी 30 जे सभासद होते ते मुस्लिम समाजाचे होते, दोन सभासद होते ते शीख समाजाचे होते, जमीनदार हे एकूण 7 सभासद होते आणि व्यापारी हे 4 होते आणि 52 सर्वसाधारण मतदारसंघातून मुस्लिम युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते। ठराविक कर देणाऱ्यांना मताधिकार देण्यात आला होता। तसेच सोपिव खाती ही कनिष्ठ सभागृहाकडे देण्यात आलेली होती। स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य आणि शिक्षण ही जी सोपिव खाती आहेत ही कनिष्ठ सभागृहांकडे वर्ग करण्यात आलेली होती आणि वरिष्ठ सभागृहामध्ये 60 सभासद होते, त्याच्यामध्ये 19 हे सरकारी अधिकारी होते आणि 7 हे सरकार नियुक्ती सरकार नियुक्त करत होते पण ते बिनसरकारी होते आणि 34 लोक नियुक्त होते, त्यापैकी 10 सभासद जे होते ते मुस्लिम समाजाचे होते आणि त्यांच्याकडे राखीव खाते होते, पोलीस खातं, जमीन महसूल व न्याय ही खाते हे वरिष्ठ सभागृहाकडे होतं। त्याच्यामध्ये एक आपल्याला पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये वलंगकर व आणि शिवराम जानबा कांबळे। तर वलंगकर हे महत्त्वाचे आहेत, त्यांनी विटाळ विध्वंस हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांनी अस्पृश्य समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे, ते दूध मिया म्हणून ओळखले जात, ब त्यांच्या संघटनेचे कौशल्य होते, क पर्याय दिलेला आहे त्यांचे मुख्यालय हे बहादूरपूर येथे होते, ड पर्याय आहे जुलै 1857 त्यांना अटक केली व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले आणि ई पर्याय आहे 24 सप्टेंबर 1860 रोजी बहादूरपूर येथे ते मरण पावले। तर पर्याय उत्तर दिलेले आहेत एक सरियतुल्ला, दोन नंबर सय्यद अहमद, तीन नंबर मीर नासिर अली, चार नंबर आहे महमद मुसीन। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महमद मुसीन। मित्रांनो हा व्यक्ती विशेष म्हणजे त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे, हा प्रश्न 2018 परीक्षेसुद्धा आलेला होता, म्हणजे त्यांच्यावर हा प्रश्न आलेला होता, त्यांच्या महाजी शिंदे जे आहेत त्यांच्यावर हा प्रश्न आलेला होता। आपण आता प्रश्नच बघूया। प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे, अ यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला, ब पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले, क माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आणि ड यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला। तर उत्तर आहेत एक पर्याय उत्तर आहेत एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
दोन नंबर यशवंतराव फुले, तीन नंबर विठ्ठलरामजी शिंदे, चार नंबर नारायण लोखंडे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे। अशा प्रकारे हा आपण प्रश्न बघितला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण सविस्तर ज्यावेळेस महाराष्ट्राचे समाज सुधारक याच्यामध्ये आपण बघणार आहोत। यशवंतराव फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे दत्तक पुत्र आहेत। नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीचे जनक आहेत, म्हणजेच आपल्या मुंबईमध्ये ज्या कामगार चळवळ चालू झाली त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला। प्रश्न क्रमांक चार, विजोड व्यक्ती ओळखा। पर्याय उत्तर एक, नवाब सय्यद महमद, इथं त्याच्यानंतर दोन नंबर पर्याय दिला आहे नवाब मोहसिन उल मुल्क, तीन नंबर पर्याय दिला आहे अब्बास एस तैयबजी, चार नंबर पर्याय दिलेला आहे जस्टिस तैयबजी। तर मित्रांनो इथं मी विश्लेषण केलेलं आहे प्रश्नाचं। नवाब सय्यद महमद हे राष्ट्रसभा म्हणजे काँग्रेसचे सभासद होते। दोन नंबर काँग्रेसशी त्यांचा संबंध होता। नवाब मोहसिन उल मुल्क ऑल इंडिया मुस्लिम लीगशी त्यांचा संबंध होता। तीन नंबर अब्बास एस तैयबजी राष्ट्रसभा म्हणजे काँग्रेस, आणि चार नंबर जस्टिस तैयबजी या राष्ट्रसभा काँग्रेस। अशा प्रकारे उत्तर आहे दोन नंबर, म्हणजे इथं विजोड प्रश्न काय विचारला आपल्याला, विजोड व्यक्ती ओळखा, मग अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबर, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे ते सदस्य होते, म्हणजे एक। त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया। एक, नवाब सय्यद महमद यांच्याबद्दल आपण माहिती बघूया। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते 1913 साली कराची येथे जे अधिवेशन झालं त्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते। त्यांचं महत्त्वाचा म्हणजे हिंदू मुस्लिम एक, पहिले मुस्लिम शरीफ होते ते 1919 मद्रास विधान परिषद येथे त्यांची नियुक्ती झालेली होती। मनोनीत म्हणजे त्यांना मनोनीत म्हणजे आता निवड केलेली होती। सय्यद महमद हे महाराणी व्हिक्टोरिया यांच्या डायमंड जुबली समारंभात उपस्थित होते, तेव्हा त्यांना नवाब ही पदवी दिली होती। मित्रांनो मी हे का देण्याचा प्रयत्न करतो, कारण आता व्यक्तिविशेष याच्यावर प्रश्न विचारले जातात म्हणून मी हे इथं विश्लेषण दिलेलं आहे। त्याच्या अगोदरच आपण एक व्यक्तिविश्लेषण बघितलं महमद मुसीन यांचं, म्हणून हा हे इथं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर अब्बास एस तैयबजी यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1854 साली वडोदरा गुजरात येथे झालेला आहे। ते क्रांतिकारी महात्मा गांधी असहकार आंदोलन बारडोली सत्याग्रहमध्ये सामील होते। मुख्य न्यायाधीश वडोदरा रियासतीचे ते मुख्य न्यायाधीश होते। सन 1913 त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली होती। त्यांनी काँग्रेसची जालियनवाला बाग हत्याकांड तपासणी समितीचे काम केलेले आहे, याच्यामध्ये त्यांनी काम केलेले आहे। त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5, जोड्या जुळवा। जोड्या जुळवामध्ये आपण प्रथम बघूया मी इथं जोड्या जुळवून दिलेल्या आहेत, द लंडन इंडियन सोसायटी वो च बॅनर्जी त्यांचे सेक्रेटरी होते। ब, ईस्ट इंडिया असोसिएशन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कमिटी होती। क, इंडियन सोसायटी आनंद मोहन बोस यांनी स्थापन केलेली होती। आणि ड, सार्वजनिक सभा आरंभी पुना असोसिएशन म्हणून अस्तित्वात आली, नंतर ती सार्वजनिक सभा म्हणून त्यांची स्थापना झाली। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले। त्यांनी केलेल्या टिंबटिंबने 1862 सहकारी पतपेढी पायाभरणी केली होती। अ, पर्याय दिलेले आहेत अ, मुंबई असोसिएशन, ब, वसई असोसिएशन, क, ठाणे असोसिएशन, ड, वेस्टर्न इंडिया असोसिएशन। तर याचं बरोबर उत्तर आहे ब, वसई असोसिएशन। इथं लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले। त्यांनी केलेल्या टिंबटिंबने 1862 सहकारी पतपेढी पायाभरणी केली। तर वसई असोसिएशन, त्याचं बरोबर उत्तर आहे ब, वसई असोसिएशन। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, परत जोड्या जुळवाचा प्रश्न आलेला आहे। तर इथं मी जोड्या जुळवून दिलेल्या आहेत। अ, गोंडांचा सशस्त्र उठाव चं नेतृत्व कोणी केलेलं आहे, तर बलभद्र देव यांनी नेतृत्व केलेलं आहे। ब, सालवींचा उद्रेक
हा कोरेन पुढारी यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यानंतर क थारवाडीचा उद्रेक गाऊंगो गाऊंगो. त्याच्यानंतर ड हेन झाडीचा बंड नागा मॅथ हतून यांनी त्या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे ह्या जोड्या आपण जुळवलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, इंग्रज महाजी यांच्यात सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली, या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? तर आपण इथं तरतुदी वाचूया. अ इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये. ब पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा. क वसई मराठ्यांकडे तर साष्टी भडोज व अन्न लहान बेटे इंग्रजांकडे राहतील. ड मराठ्यांनी इंग्रज शिवाय अन्य सत्तांबरोबर संबंध ठेवावेत. तर इथं पर्याय उत्तरे दिलेले आहेत. एक अ ब आणि क फक्त, ब क आणि ड फक्त. तीन नंबर पर्याय दिलेला आहे अ क आणि ड फक्त. चार नंबर पर्याय दिलेला आहे क आणि ड फक्त. तर याचं बरोबर उत्तर आहे एक. बरोबर उत्तर आहे एक, अ ब आणि क फक्त. अ ब आणि क फक्त. परत एकदा आपण पर्याय बघूया. अ प्रश्न एकदा पुन्हा समजून घेऊया. इंग्रज व महाजी यांच्यात सालबाहीचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली, या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? तर अ, त्याच्यानंतर ब आणि क. अ आहे इंग्रजांनी रघुनाथ रावास आश्रय देऊ नये. त्याच्यानंतर ब पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा. आणि क वसई मराठ्यांकडे तर साष्टी भडोस व अन्न लहान बेटे इंग्रजांकडे राहतील, ह्या सालबाही तहाच्या महत्त्वाच्या तरतुदी होत्या. त्याच्यानंतर सालबाही तह हा 17 मे 1882 साली झालेला आहे. राघोबाने सुरतकर इंग्रजांचा आश्रय घेतला, पेशवाई मिळवून देण्याचा करार इंग्रजांसोबत त्यांनी केला. आणि सुरतचा तह त्यावेळेस झाला. बरं, साष्टी वसई इत्यादी प्रदेश व 6 लाख रुपये इंग्रजांना देण्याचे राघोबा दादांनी मान्य केले. राघोबा मुंबईकर इंग्रजांची फौज घेऊन निघाले तेव्हा हरिपंत फडके यांनी गनिमिक पद्धतीने हैराण केले व गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सने युद्ध अप्रशस्त व अनधिकृत म्हणून बंद केले व आपले वकील पाठवून मराठ्यांची मैत्रीचा तह केला. तो तह म्हणजे पुरंदरचा तह. तो तह 3-3-1776 साली झालेला आहे. आणि वडगावचा तह जो आहे तो जानेवारी 1789 साली झालेला आहे. नाना फडणवीस आणि महाजी शिंदे विरुद्ध राघोजी आणि इंग्रज यांच्यामध्ये तो तह झालेला आहे. अशा प्रकारे आपण हे तह बघितलेले आहेत. सालबाहीचा तह 17 मे 1882 साली झालेला आहे. त्याच्यानंतर सुरतचा तह जो आहे तो राघोबा दादा आणि इंग्रज यांच्यात झालेला आहे. त्यांनी त्यांना पेशवा पद मिळवून देण्यासाठी त्यांनी जो इंग्रजांबरोबर तह केला त्याच्या संदर्भात तो तह आहे. आणि त्याच्यानंतर पुरंदरचा जो तह आहे तो 3-3-1776 म्हणजे 3 मार्च 1776 साली झालेला आहे. आणि वडगावचा तह हा जानेवारी 1779 साली झालेला आहे. अशा प्रकारे आपण हे तह बघितलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, वेदांत सूर्य हा 24/2443 ओव्यांच्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर आहे एक, श्रीधर. रामदास स्वामी यांचे दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, 14 शतक, चक्रधर स्वामी यांचे लीळाचरित्र म्हणजे त्यांनी लीळाचरित्र हे लिहिलेले आहे. तुकाराम महाराजांनी तुकारामाची गाथा आणि अभंगवाणी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे एक. प्रश्न क्रमांक 10, पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या? अ महादेव विनायक रानडे, ब दामोदर भिडे, क खंडेराव साठे, ड बळवंत नातू. पर्याय उत्तरे आहेत एक, परमहंस सभा, 2 चाफेकर क्लब, 3 स्टार क्लब, 4 अभिनव भारत सोसायटी. उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2, चाफेकर क्लब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली?
तर त्याचे पर्याय आहेत एक गंगाधर शास्त्री जांभेकर, दोन नंबर गजाननराव वैद्य, तीन नंबर ज्योतिबा फुले, चार नंबर महादेव गोविंद रानडे। तर बरोबर उत्तर आहे दोन, गजाननराव वैद्य। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, 1866 दादाभाई नौरोजी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापनाची लंडन येथे स्थापना केली होती। 1869 तिची मुंबई शाखा स्थापन झाली। मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे पर्याय दिलेले आहेत एक काशीनाथ तेलंग, दोन भाऊदा जिलाड, तीन नंबर फिरोज शाह मेहता, चार नंबर बद्रुद्दीन तैयबजी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन, भाऊदाजी लाड। मित्रांनो, इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे 1866 साली ती लंडन येथे स्थापन झाली आणि तीन वर्षांनी म्हणजे 1869 साली ती मुंबई येथे तिची शाखा स्थापन झाली। त्या मुंबई शाखेचे जे अध्यक्ष आहेत ते भाऊदाजी लाड हे आहेत, डॉक्टर भाऊदाजी लाड। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, टिंब टिंब या कोलकाता मेडिकल कॉलेजच्या सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला? तर त्याचे पर्याय आहेत एक चार्लस वूड, दोन फेडरिक जॉन माउंट, तीन डेव्हिड हरे, चार नंबर आहे विल्यम केरी। तर याचं बरोबर उत्तर आहे दोन नंबर, फेडरिक जॉन माउंट। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 14, 15 एप्रिल 1920 टिंबटिंब यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट हॉस्टेलची पायाभरणी केली। पर्याय आहेत एक विठ्ठल रामजी शिंदे, दोन नंबर विदा सावरकर, तीन नंबर शाहू महाराज, चार नंबर भाऊराव पेगोंडा पाटील। तर याचं बरोबर उत्तर आहे तीन नंबर, शाहू महाराज। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15, राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीत काय खरे आहे? अ, उत्तर भारताच्या बाबतीत त्यांनी सर्वात मोठ्या हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे चार भाग करण्याचे ठरवले। ब, अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्य जशीस तशीच राहू दिली। क, बिहार आणि आसाममधून ट्रायबल राज्ये बनवावीत ही मागणी आयोगाने फेटाळून लावली। ड, शीख राज्याची निर्मिती करण्यास आयोगाने सहमती दर्शवली नाही। पर्याय उत्तर आहे तिथं सर्वच बरोबर आहेत दोन, अ आणि ब बरोबर आहे तीन, ब आणि क बरोबर आहे चार नंबर, अ आणि ड बरोबर आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे एक, सर्वच पर्याय बरोबर आहेत। राज्य पुनर्रचना आयोगाबाबत हे राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीत काय खरे आहे? तर हे चारीचे चारी पर्याय बरोबर आहेत। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16, हरित क्रांतीच्या काळात टिंबटिंब हे भारताचे अन्नमंत्री होते? एक अरुण नेहरू, दोन नंबर मोरारजी देसाई, तीन नंबर सी सुब्रमण्यम, चार नंबर जगजीवन राम। उत्तर आहे तीन नंबर, सी सुब्रमण्यम। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 17, बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला टिंबटिंब म्हणून गेले होते? तर याचे पर्याय आहेत एक हिंदू लिबरल, दोन हिंदू, तीन नंबर स्वराज्य पक्षाचे प्रतिनिधी, चार नंबर राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी। तर बरोबर उत्तर आहे एक, हिंदू लिबरल या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून ते पहिल्या गोलमेज परिषदेला गेलेले होते। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, 1915 मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते? एक आर पी परांजपे, दोन म गो रानडे, तीन धो के कर्वे आणि चार नंबर गोपाळ गणेश आगरकर। तर याचं बरोबर उत्तर आहे तीन नंबर, दोंडो केशव कर्वे। 1915 मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर दोंडो केशव कर्वे हे होते। प्रश्न क्रमांक 19 आपण बघूया परत ते धोंडो केशव कर्वेंचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये मध्ये शिक्षक होते। ब, ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवित। क, ते समाजसुधारक होते। ड, 1905 सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला। ई, जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांनी त्यांचा कडाडून विरोध केला होता, ते कोण होते? पर्याय उत्तर आहेत एक नरहर मल्हार जोशी, दोन राजाराम शास्त्री भागवत, तीन र परांजपे आणि चार नंबर गोपाळ गणेश आगरकर। तर याचं बरोबर उत्तर आहे राजाराम शास्त्री भागवत।
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 20 बघूया. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते? तर हे सगळ्यांनाच माहिती आहे, एक पर्याय एक कराची या ठिकाणी अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन भरलेले होते. प्रश्न क्रमांक 21, ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले, तर हे पण सगळ्यांनाच माहिती आहे, ते लखनौ या ठिकाणी भरलेले होते. प्रश्न क्रमांक 22, 1940 डॉक्टर हेगडेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे संचालक म्हणून नेमलेल्या टिंबटिंब यांनी त्यांची प्रथम निष्ठा व भारत काँग्रेसवर भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले. एक गोळवलकर गुरुजी, दोन नंबर भैयाजी दानी, तीन नंबर विनायक सीताराम सरवटे, चार नंबर डॉक्टर मुंजे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबर पर्याय, विनायक सीताराम सरवटे. त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. विनायक सीताराम सरवटे यांचा जन्म झालेला आहे 2 एप्रिल 1884 झालेला आहे आणि मृत्यू त्यांचा 1972 झालेला आहे. हे मराठी स्वतंत्र सैनिक होते, राजकीय नेते होते व लेखक होते. त्यांच्या मुलींच्या सहाय्याने त्यांनी बाल निकेतन संघाची स्थापना केलेली होती. ती जी संस्था होती ती समाजसेवा आणि शिक्षण या बाबतीत ते कार्य करत होते. अशा प्रकारे त्यांची माहिती आहे. आणि सध्या आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत ते सध्या मोहन भागवत हे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कोणती बँक 1969 राष्ट्रीयकृत झालेली होती? तर इथं पर्याय दिलेले आहेत, एक आंध्र, दोन नंबर पंजाब सिंध, तीन नंबर विजया बँक आणि चार नंबर कॅनरा बँक. तरी मित्रांनो, इथं आपल्या भारताच्या ज्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या होत्या त्यांनी 19 जुलै 1959 सुरुवातीला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याच्यानंतर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1980 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. तर त्यापैकी कॅनरा बँक जी आहे त्या बँकेचं 1970 राष्ट्रीयकरण झालेलं आहे. तर त्याचं थोडंसं आपण सविस्तर बघूया. 14 मोठ्या बँकेचे राष्ट्रीयकरण हे 19 जुलै 1969 झालेले होते. चौथी पंचवार्षिक योजना त्यावेळेस चालू होती आणि पंतप्रधान होते आपले इंदिरा गांधी. श्रीमती इंदिरा गांधी हे आपल्या त्यावेळी चौथ्या योजने पंचवार्षिक योजनेच्या टायमाला पंतप्रधान होत्या. तर खाली ज्या बँका झालेल्या 14 बँकांचं जे राष्ट्रीयकरण झालेलं आहे त्या बँकांची नावे आणि त्या बँकांची स्थापना याच्याबद्दल आपण माहिती बघूया. एक सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही 1911 स्थापन झालेली आहे. दोन नंबर बँक ऑफ इंडिया ही 1906 स्थापन झालेली आहे. तीन नंबर पंजाब नॅशनल बँक ही 1894 स्थापन झालेली आहे. चार नंबर बँक ऑफ बडोदा ही 1908 स्थापन झालेली आहे. आणि पाच नंबर आहे युनायटेड कमर्शियल बँक ही 1943 स्थापन झालेली आहे. आणि सहा नंबर कॅनरा बँक ही 1906 स्थापन झालेली आहे. सात नंबर युनायटेड बँक ऑफ इंडिया ही 1950 स्थापन झालेली आहे. त्याच्यानंतर देना बँक ही 1938 स्थापन झालेली आहे. नऊ नंबर युनियन बँक ऑफ इंडिया 1919 स्थापन झालेली आहे. दहा नंबर अलाहाबाद बँक ही 1865 स्थापन झालेली आहे. आणि अकरा नंबर सिंडिकेट बँक ही 1925 स्थापन झालेली आहे. बारा नंबर इंडियन बँक ही 1908 स्थापन झालेली आहे. तेरा नंबर बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र 1935 स्थापन झालेली आहे. आणि चौदावी जी बँक आहे ती इंडियन ओव्हरसीज बँक ही 14वी बँक आहे. तर मित्र आणि 1980 ज्या बँकांचं जे राष्ट्रीयकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये आंध्र, दोन नंबर पंजाब आणि सिंध, त्याच्यानंतर न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि कॉर्पोरेशन बँक यांचं 1980 राष्ट्रीयकरण झालेलं आहे. तर ह्या सहा बँक आहेत. अशा प्रकारे हा आपण प्रश्न बघितला. महत्त्वाचं म्हणजे ही कोणत्या योजनेच्या टायमाला झाली आणि त्यावेळेस पंतप्रधान कोण होते ते आपण बघितले. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24,
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? चाऊ एन ला यांनी नेहरूंची दलाई लामा यांच्या भारतातील राहण्याबद्दलची बोलणी केली. ब नेहरू दलाई लामांना तिबेटमध्ये परत जाण्यासाठी सांगितले. उत्तर आहे दोन्ही विधाने सत्य आहेत. ज्यावेळेस तिबेटवर हल्ला केला त्यावेळेस दलाई लामा हे शरणार्थी म्हणून आपले भारतामध्ये आले. त्यावेळेस चाऊ एन लाय आणि आपले भारताचे पंतप्रधान नेहरूजी श्री जवाहरलाल नेहरूजी यांच्यामध्ये समझौता झालेला आहे. त्याच्यामध्ये हे जे आहे ते घडलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटतं की दोन्ही विधाने सत्य आहेत. तर अ आहे चाऊ एन लाय यांनी नेहरूंची दलाई लामा यांच्या भारतातील राहण्याबद्दल बोलणी केली. ब नेहरू दलाई लामांना तिबेटमध्ये परत जाण्यासाठी सांगितले. परंतु तिबेट हा चीनने गिळकृत केल्यामुळे तिबेट हे राष्ट्र राहिले नाही, म्हणून त्यांना शरणार्थी म्हणून ते आपल्या भारतामध्ये आले आणि ते अजून पण आपल्या भारतामध्ये राहतात. धर्मशाला या ठिकाणी राहतात हिमाचल प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25, सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना टिंब टिंब यांनी केली. तर पर्याय उत्तर आहेत अ रामय्या व्यंकय्या अय्यावारू, ब नरसिंहराव साहेबू वडताळ, क जाजा यल्लप्पा लिंगू, ड व्यंकू बाळाजी कालेवार. उत्तर आहे अ ब क आणि ड. तर सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना हे कोणी केली? तर हे पर्याय बरोबरच. आपल्या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, पण त्याची शाखा म्हणून आपल्या मुंबईमध्ये या आपल्या चार नेत्यांनी केलेले आहे. रामय्या व्यंकय्या अय्यावारू, ब नरसिंहराव साहेबू वडताळ, क जाजा यल्लप्पा लिंगू आणि ड व्यंकू बाळाजी कालेवार. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 26 बघणार आहोत. गांधीजींनी मद्रासमध्ये 6 सभा घेतल्या होत्या. त्यात टिंबटिंबांना उद्देशून बोलताना गांधीजींनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यासाठी सांगितले. तर याचे पर्याय आहेत 1 विद्यार्थी, 2 नंबर स्त्रिया, 3 नंबर पुरुष, 4 नंबर हरिजन. तर याचं बरोबर उत्तर आहे 1 विद्यार्थी. अस्पृश्यांनाच गांधीजींनी हरिजन असे संबोधलेलं आहे. या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला कारण अ त्यांना चळवळीतून हिंदू मुस्लिम एक साधायचं होतं. त्यांना चळवळीतून हिंदू मुस्लिम एक साधायचे होते म्हणून. ब पर्याय आहे त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून. क त्यांना इस्लाम धर्माचा प्रसार करायचा होता म्हणून. तर याचं बरोबर उत्तर आहे अ आणि ब फक्त. आपण पर्याय आपण बघूया अ आणि ब फक्त, 2 अ ब क, 3 अ क फक्त आणि 4 ब क फक्त. मित्रांनो इथं मी पर्याय काय दिलेले आहेत कारण ते परीक्षेमध्ये असे पर्याय येत असतात आणि ते पर्याय आपण बरोबर ओळखता यावे आणि त्याच्यासाठी आपल्या वाचनाचा वेग कसा वाढवावा त्या संदर्भासाठी मी हे इथं पर्याय दिलेले आहेत आणि बरोबर पर्याय कसे शोधावे म्हणून त्या मी हे इथं दिलेले आहेत. तर अ पर्याय आहे त्यांना या चळवळीतून हिंदू मुस्लिम एक साधायचे होते म्हणून आणि ब त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून. महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला. मित्रांनो खिलाफत चळवळ हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. खिलाफत म्हणजे तुर्कस्तानचे जे खलिफा होते त्यांच्याबरोबर इंग्रजांचा वाद झालेला होता आणि खिलाफत म्हणून त्यांचं पद हे खलिफा म्हणून हे पद त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आपल्या भारतातील जे मुसलमान होते त्यांनी तुर्कस्तानच्या खलिफ्याला पाठिंबा देण्यासाठी खिलाफत चळवळ भारतामध्ये चालू केलेली होती. आणि या खिलाफत संदर्भात आपण मागच्या 2018 परीक्षेत पण याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे तो पण आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28, सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती? 1 कय्युम खान, 2 गोपीनाथ बारडोलाय, 3 नंबर सर मोहम्मद सादुल्ला, 4 नंबर बॅरिस्टर जीना. तर मित्रांनो हा इथं प्रश्न महत्त्वाचा आहे.
सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानचा त्यात समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे सर मोहम्मद सादुल्ला हे मसुदा समितीमध्ये पण होते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आपण बघूया. 1933 साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले? पर्याय दिलेले आहेत 1 ते विद्यार्थ्यांचे स्वप्न, 2 ते शिक्षकांचे स्वप्न, 3 ते राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न, 4 नंबर पर्याय दिलेला आहे ते आम जनतेचे स्वप्न. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ते विद्यार्थ्यांचं स्वप्न. जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले? ते विद्यार्थ्यांचे स्वप्न. पाकिस्तान हा शब्द रहमत चौधरी यांनी सुरुवातीला म्हणजे त्यांनी सुचवलेला होता. रहमत चौधरी हा प्रश्न पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी सुचवला? तर ते रहमत चौधरी यांनी सुचवलेलं आहे. ते हा प्रश्न 2016 पूर्व परीक्षेला आलेला आहे. रहमत चौधरी हे लक्षात ठेवा मित्रांनो. इथं प्रश्न क्रमांक 30 अहमदाबाद मिल संप घटना टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहे. अहमदाबाद मिल संप घटना ज्यावेळेस प्रथम विश्वयुद्ध चालू होतं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये मिल कामगार जे होते त्यांना वेतन कमी दिलं जात होतं. त्याच्या संदर्भात आत मोहनदास करमचंद गांधी म्हणजे आपले बापूजी यांनी हे आंदोलन केलेलं आहे म्हणजे हा संप केलेला आहे. त्या यांच्या नेतृत्वाखाली हा अहमदाबाद मिल संप झालेला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 3 मोहनदास करमचंद गांधी. आणि सरदार पटेल यांनी बारडोलीचा सत्याग्रह केलेला आहे. मोहनदास करमचंद गांधी यांनी पहिला चंपारण येथे 1917 साली निळाच्या संदर्भातील शेतकरी होते त्यांनी पहिला सत्याग्रह केलेला आहे. त्याच्यानंतर अहमदाबादचा मिल संप केलेला आहे. आणि तिसरा जो आहे तो आपला गुजरातमधील खेडा येथील शेतकऱ्यांच्या जो कर होता म्हणजे टॅक्स त्याच्या संदर्भात तिसरा सत्याग्रह केलेला आहे. तर हा या संदर्भात प्रश्न हा 2018 साली पण आलेला होता. तर आपण जो व्हिडिओ बनवला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, तरी आपण तो व्हिडिओ बघावा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31 1953 टिंबटिंब यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे न्यायमूर्ती फजल अली. पण आपण पर्याय बघूया. 1 पर्याय न्यायमूर्ती फजल अली, 2 नंबर न्यायमूर्ती एस केदार, 3 नंबर वल्लभभाई पटेल, 4 नंबर सीतारामय्या. तर बरोबर उत्तर आहे 1 नंबर न्यायमूर्ती फजल अली. राज्य पुनर्रत्न आयोगाबद्दल हा दुसरा प्रश्न आहे. ह्याच्या अगोदर आपण पहिला बघितला आणि आता हा दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 32 मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फिडन्सी ही संस्था कोणी स्थापन केली? पर्याय आहेत 1 अजीमुल्ला, 2 कवी इकबाल, 3 नंबर समीमुल्ला, 3 नंबर सर सैद अहमद खान. तर बरोबर उत्तर आहे 3 नंबर समीउल्ला खान. कवी इकबाल यांनी सारे जहां से अच्छा हिंदू सत्ता हमारा हे जे काव्य आहे ते बनवलेले आहे. आणि सर सैद अहमद खान यांनी अँग्लो ओरिएंटल मोहमेडन समिती बनवलेली आहे. त्याच्यानंतर अलीगड विद्यापीठामध्ये रूपांतर झालेलं आहे. याच्याबद्दल प्रश्न 2018 आलेला आहे. त्याच्या अगोदर 2017 परीक्षेमध्ये पण प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 33 भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी टिंबटिंब हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता. 1 मीर निजाम अली, 2 मीर महबूब अली खान, 3 नंबर निजाम अफजलुद्दोला, 4 नंबर आहे मीर उस्मान अली खान. तर याचं बरोबर उत्तर आहे मीर उस्मान अली खान. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी टिंबटिंब हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता, मीर उस्मान अली खान. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रीय सभेच्या सन 1920 कोलकाता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. 1 एनी बेजंट,
दोन पंडित मदन मोहन मालवीय, तीन नंबर लाला लजपत राय आणि चार नंबर बदरुद्दीन तय्यबजी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लाला लजपत राय। असहकाराचा असहकार आंदोलन, जे असहकार आंदोलन चालू झालं त्या संदर्भात जाहीरनामा हा 1920 साली कोलकाता येथे अधिवेशन जे चालू होतं त्याच्यामध्ये त्याचे जे अध्यक्ष होते ते लाला लजपत राय होते। आणि त्यानंतर मग असहकाराचं असहकार चळवळ चालू झालेली आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 35, 1920 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर एक पर्याय आहेत एक बंगाल, दोन नंबर मद्रास, तीन नंबर मुंबई, चार नंबर पुणे। तर याचं बरोबर उत्तर आहे एक, बंगाल या ठिकाणी झालेली आहे। प्रश्न क्रमांक 36, पुढीलपैकी कोणत्या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवली होती? पर्याय आहेत एक त्रावणकोर, दोन हैदराबाद, चार नंबर भोपाळ। पर्यायी उत्तरे ब आणि क, दोन नंबर पर्याय आहे अ आणि क, तीन नंबर अ आणि ब फक्त, आणि चार नंबर पर्याय आहे अ ब आणि क। तर मित्रांनो इथं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ ब आणि क। पहिलं आहे त्रावणकोर, दोन नंबर हैदराबाद, तीन नंबर भोपाळ। या तिन्ही संस्थानांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवलेली होती। बाकीचे जे दोन आहेत ते एक आपलं जुनागड संस्थान आणि जम्मू काश्मीरचं जे संस्थान याच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37, 1941 साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशनतर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? एक पर्याय आहे एक भागलपूर, दोन लालपूर, तीन दिल्ली, चार नंबर कानपूर। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कानपूर। मित्रांनो इथं प्रश्न समजून बरोबर घ्या, 1941 साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशनतर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कानपूर। याच्या अगोदर पण एक प्रश्न आलेला होता आहे तो आपण परत एकदा प्रश्न बघूया। हा प्रश्न क्रमांक 29, 1933 साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले? तर याचं बरोबर उत्तर आहे ते विद्यार्थ्यांचे स्वप्न। आणि तो आपण जो प्रश्न बघितला तो प्रश्न क्रमांक 37, 1941 साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशनतर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर कानपूर। म्हणजे असे एकमेकांशी लिंक जोडलेले प्रश्न हे विचारले जातात आणि विचारलेले आहेत। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38, विजयालक्ष्मी पंडित यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर अ पर्याय अ, विजयालक्ष्मी पंडित यांचे मूळ नाव हे स्वरूप कुमारी असे होते। ब पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या। चार नंबर 1942 चले जाव चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला। ड त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अ ब क आणि ड, म्हणजे चारीची चारी विधाने ही बरोबर आहेत। व्यक्तिविशेष याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात म्हणून मित्रांनो सखोल जे आपले समाजसुधारक आहेत त्याच्यावर आपण सखोल अभ्यास करणे महत्त्वाचं गरजेचं आहे। आता हा इथं प्रश्न दिला आहे त्याच्यानंतर आपण परत एकदा प्रश्न बघूया। त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे की प्रश्न क्रमांक 38, विजयालक्ष्मी पंडित यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मग विजयालक्ष्मी पंडित यांचे मूळ नाव हे स्वरूपा कुमारी असे होते। ब पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या। चार 1942 चले जाव चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला। आणि ड त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला। मग ही चारीची चारी विधाने बरोबर आहेत। आणि विजयालक्ष्मी पंडित ह्या भारताच्या पहिल्या युनोतील आपल्या भारताच्या त्या राजदूत होते। प्रश्न क्रमांक 39, MA साठी टिंब यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध विषय होता? ए गोपाळ आगरकर, दोन बाळ टिळक, तीन विदा सावरकर, चार नंबर आहे BR आंबेडकर। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे BR आंबेडकर। मित्रांनो आपण भारत आपले महाराष्ट्राचे समाजसुधारक
याच्यावर ज्यावेळेस व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक घेणारच आहोत. गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, विदा सावरकर, बी आर आंबेडकर यांच्याबद्दल आपण माहिती त्याच्यामध्ये सविस्तर बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 40. 20 ऑगस्ट 1947 नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात, राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने अडकवलेला झेंडा. पर्याय उत्तरे आहेत, एक अतिशय साधा होता त्यावर कसलेही चिन्ह नव्हते, दोन अतिशय साधा होता त्यावर ओम अक्षर होते, अतिशय साधा होता त्यावर जय भिवानी भवानी असे शब्द होते, चार नंबर अतिशय साधा होता त्यावर स्वस्तिक होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पहिलं, एक अतिशय साधा होता. ते इथे द्यायचं राहून गेलेलं आहे पण या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबर, अतिशय साधा होता त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले, एक श्याम प्रसाद मुखर्जी, दोन नंबर विदा सावरकर, तीन नंबर माधव सदाशिव गोळवलकर, चार नंबर मदन मोहन मालवीया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे माधव सदाशिव गोळवलकर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे, पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती. पर्याय आहे अ ब्रिटिशांची फोडा आणि तोडा नीती, ब पक्षशिस्तीचा अभाव, क जनतेच्या पाठिंबाचा अभाव, ड स्वराज्य पक्षात फूट. तर या प्रश्नाची उत्तर आहेत अ ब क आणि ड. तर आपण स्वराज्य पक्षाबद्दल आपण सविस्तर थोडीशी माहिती बघूया. डिसेंबर 1922 राष्ट्रसभेचं अधिवेशन, देशबंधू सी आर दास म्हणजे चित्तरंजन दास यांच्या अध्यक्षतेखाली भरले, परंतु गांधीजींच्या प्रभावाखाली असणाऱ्या राष्ट्रसभेने नेहरू दासांच्या कायदेमंडळ प्रवेशास संमती दिली नाही. तेव्हा दासांनी पदाचा राजीनामा दिला व दास व नेहरू म्हणजे मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. मार्च 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे हे आपण हा प्रश्न बघितला. या स्वराज्य पक्षाबद्दल 2018 पण प्रश्न आलेला आहे. तर संस्थापक आहेत सी आर दास आणि त्याचे सचिव आहेत मोतीलाल नेहरू. पण कालांतराने हा पक्ष हा राष्ट्रीय सभेत म्हणजे काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं. कारण सी आर दास यांचं ज्यावेळेस निधन झालं त्याच्यानंतर या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी कोणीही नसल्यामुळे या पक्षाचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये झालं आणि हा पक्ष स्वराज्य पक्ष हा समाप्त झाला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 43 जोड्या जुळवा. स्वतंत्र पार्टी सी राजगोपालचारी, ब साम्यवादी पी सी जोशी, क समाजवादी आचार्य नरेंद्र देव आणि ड हिंदुत्ववादी एस पी मुखर्जी. या जोड्या जुळवा. इथं पक्ष आणि त्यांनी स्थापन केलेले पक्ष आणि स्थापन करणारे कोण याच्याबद्दल माहिती विचारलेली जोड्या जुळवायला दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण ही माहिती इथे जोड्या जुळवण्यात दिलेल्या आहेत. स्वतंत्र पार्टीचे संस्थापक कोण आहेत, सी राजगोपालचारी, समाजवादीचे पी सी जोशी, समाजवादीचे आचार्य नरेंद्र देव आणि हिंदुत्ववादी पार्टी एस पी मुखर्जी. एस पी मुखर्जी म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी. अशा प्रकारे मित्रांनो आपण सन 2019 जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षेत जे प्रश्न विचारलेले होते ते प्रश्न आपण इथं बघितलेले आहेत. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे 15 प्रश्नांचा, तो व्हिडिओसुद्धा आपण जरूर बघावा मित्रांनो. आणि आपला पी बी मोर सागरेवाले हा यूट्यूब चॅनल आहे, आपला मोर सागरा हा फेसबुकवरील ग्रुप आहे. तर या ग्रुपला आपण प्लीज भेट द्यावी, व्हिजिट करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा. आपला चॅनल पी बी मोर सागरेवाले हा या चॅनलवर येऊन आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपला चॅनल वर जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळण्यासाठी नोटिफिकेशन बटन दाबा. अशा प्रकारे मित्रांनो धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो
आपण 2019 जे प्रश्न आलेत त्याच्याबद्दल आपण इथं चर्चा केलेली आहे। आणि या चर्चा करण्याचा उद्देश म्हणजे काय, तर प्रश्न कसे येतात, इतिहास या विषयाचे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात आणि त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळण्यासाठी हा मी एक छोटासा माझ्या कडून प्रयत्न केलेला आहे। तरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि ही जी मी काही जे विश्लेषण केलेले आहे, तर याच्यामध्ये जे काही विश्लेषण केलेले आहे त्याच्याबद्दल आपल्याला आपलं मत काय ते आपण जरूर कळवावं म्हणून आपल्याकडनं अपेक्षा आहे। तरी आता आपण या ठिकाणी थांबूया आणि आता येणारे जे आपण 2012 मुख्य परीक्षा चे इतिहासचे प्रश्न बघितले, 2017 बघितले, 2018 बघितले आणि 2019 बघितले, आता येणारे जे आहेत 2013, 2014, 2015, 2016 या वर्षाचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये जे इतिहास या विषयावर जे प्रश्न विचारलेत ते आपण आता अभ्यासक्रमावाईज ज्यावेळेस तो अभ्यासक्रमाचा टॉपिक येईल त्यावेळेस आपण बघूया। तरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, पण का डिसलाईक केला याच्याबद्दल कमेंट करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।